शालेय शिक्षणामध्ये कृषी विषयाचा समावेश करण्याच्या संदर्भामध्ये आज माननीय शिक्षण मंत्री महोदय वर्षाताई गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला माननीय कृषी राज्यमंत्री विश्वजीतजी कदम, कृषी विभागाचे सचिव, शिक्षण विभागाचे सचिव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. सर्वसाधारणपणे शिक्षणामध्ये अगदी पहिली दुसरीच्यापासून तर माध्यमिक शिक्षणाच्यापर्यंत कृषी विषयाचा समावेश त्या ठिकाणी झाला पाहिजे. कृषीचे काय काय अडचणी आहेत, शेतकऱ्यांचे काय कष्ट असतात, पिकं कशा पद्धतीने घेतली जातात, या सर्व गोष्टींची जाणीव लहानपणापासूनच जर विद्यार्थी दशेपासून जर झाली तर निश्चितपणे एक माणुसकीच्या दृष्टिकोनातनं विद्यार्थी दशेच्यापासून उद्याचा नागरिक घडेपर्यंत त्यांना शेतकऱ्यांचे कष्ट काय असतात या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल आणि उद्याचा नागरिक, उद्याचा एक कृषी क्षेत्रातला संशोधक. आणि आपण बघितलं असेल की कृषी क्षेत्रामध्ये 50% जास्ती त्या ठिकाणी रोजगार पण निर्मिती होत असते आणि मग हे कुशल शेतकरी, कुशल कामगार सुद्धा या माध्यमातून निर्माण होऊ शकतो. या भावनेतनं या विषयाचा समावेश त्या ठिकाणी झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रती आदर निर्माण झाला पाहिजे. कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी आहेत, कशा पद्धतीने शेतकरी मार्गक्रमण करतो, एक संवेदनशील नागरिक या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण होईल या भावनेतून ही आजची प्राथमिक बैठक संपन्न झालेली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये वारंवार अशा बैठकी त्या ठिकाणी होतील आणि मला वाटतं की पुढच्या वर्षाच्या पासून या विषयाचा समावेश शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होईल.